नमस्कार मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये गौतमी पाटील यांचा चित्रपट येत आहे याबद्दल आपण बोलणार आहोत। त्यापूर्वी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। गौतमी पाटील यांचा घुंगरू हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटाचा टीझरही रिलीज झालेला आहे, याबद्दल आपण बोलू। प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलने आजवर आपल्या कलेच्या जोरावर लाखो चाहत्यांचे मन जिंकलेले आहे। गौतमी तिच्या कार्यक्रमामुळे आणि डॅन्समुळे चर्चेत असते। अशाच अनेक दिवसापासून तिच्या मनात असलेली मोठी इच्छा आणि स्वप्न आता प्रत्यक्षात पूर्ण होत आहे। गौतमी मराठी सिनेसृष्टीतील एक चित्रपटात झलकण्याची संधी दिला मिळालेली आहे। घुंगरू या चित्रपटात गौतमी पाटील झलकणार आहे। आजवर गौतमीचा कातील आदा प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे। अशाच आता गौतमीचा अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे। नुसत्याच तिच्या आगामी चित्रपटाचा टीझर समोर आलेला आहे। यामध्ये गौतमी महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत असल्याचे समजले आहे। घुंगरू या चित्रपटामुळे गौतमीच्या अभिनेत्री होण्याचे स्वप्न साकार झालेले आहे। या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रासह परराज्यात देखील झालेले आहे। बाबा गायकवाड यांच्या दिग्दर्शनातील हा चित्रपट या महिन्यातच प्रदर्शित होण्याची शक्यता आहे। टीझर विषयी सांगायचे झाले तर सुरुवातीलाच समजले की कलावंताच्या जीवनावर या चित्रपटाची कथा आहे। यामध्ये गौतमीची लव्ह स्टोरी देखील पाहायला मिळणार आहे। गौतमीने तिच्या या पहिल्या चित्रपटासाठी तिने मनोगत व्यक्त केलेले आहे। घुंगरू हा चित्रपट कलावंताच्या आयुष्यावर आधारित आहे, त्यामुळे हा चित्रपट सर्वांनाच आवडेल असं गौतमीने म्हटलेले आहे। गौतमी पाटील सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे। चर्चेच्या बाबतीत तिने मराठमोळ्या सर्व अभिनेत्रींना मागे टाकलेले आहे। आता ती अभिनयाच्या स्पर्धेत देखील उतरण्यास सज्ज झालेली आहे। गौतमीच्या डॅन्स अश्लीन हातद्वारे केल्याने टोल झाली होती। गौतमीचा एक खासगी व्हिडिओ देखील सोशल मीडियावर लिंक झाला होता। या काळात तिला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला। मात्र टीका कितीही असली तरी आपण आपल्या वाटेने पुढे गेले पाहिजे हे गौतमीने बोलून नाही तर आपल्या कामातून करून दाखवले आहे। टीझर पाहून चाहत्यांमध्ये देखील चित्रपट पाहण्याची उत्कंठा शिगेला पोचलेली आहे। नमस्कार मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये गौतमी पाटील यांचा चित्रपट येत आहे याबद्दल आपण बोलणार आहोत। त्यापूर्वी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। गौतमी पाटील यांचा घुंगरू हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटाचा टीझरही रिलीज झालेला आहे, याबद्दल आपण बोलू। प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलने आजवर आपल्या कलेच्या जोरावर लाखो चाहत्यांचे मन जिंकलेले आहे। गौतमी तिच्या कार्यक्रमामुळे आणि डॅन्समुळे चर्चेत असते। अशाच अनेक दिवसापासून तिच्या मनात असलेली मोठी इच्छा आणि स्वप्न आता प्रत्यक्षात पूर्ण होत आहे। गौतमी मराठी सिनेसृष्टीतील एक चित्रपटात झलकण्याची संधी दिला मिळालेली आहे। घुंगरू या चित्रपटात गौतमी पाटील झलकणार आहे। आजवर गौतमीचा कातील आदा प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे। अशाच आता गौतमीचा अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे। नुसत्याच तिच्या आगामी चित्रपटाचा टीझर समोर आलेला आहे। यामध्ये गौतमी महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत असल्याचे समजले आहे। घुंगरू या चित्रपटामुळे गौतमीच्या अभिनेत्री होण्याचे स्वप्न साकार झालेले आहे। या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रासह परराज्यात देखील झालेले आहे। बाबा गायकवाड यांच्या दिग्दर्शनातील हा चित्रपट या महिन्यातच प्रदर्शित होण्याची शक्यता आहे। टीझर विषयी सांगायचे झाले तर सुरुवातीलाच समजले की कलावंताच्या जीवनावर या चित्रपटाची कथा आहे। यामध्ये गौतमीची लव्ह स्टोरी देखील पाहायला मिळणार आहे। गौतमीने तिच्या या पहिल्या चित्रपटासाठी तिने मनोगत व्यक्त केलेले आहे। घुंगरू हा चित्रपट कलावंताच्या आयुष्यावर
आधारित आहे, त्यामुळे हा चित्रपट सर्वांनाच आवडेल असं गौतमीने म्हटलेले आहे. गौतमी पाटील सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. चर्चेच्या बाबतीत तिने मराठमोळ्या सर्व अभिनेत्रींना मागे टाकलेले आहे. आता ती अभिनयाच्या स्पर्धेत देखील उतरण्यास सज्ज झालेली आहे. गौतमीचा डान्स अश्लील हातद्वारे केल्याने ट्रोल झाली होती. गौतमीचा एक खासगी व्हिडिओ देखील सोशल मीडियावर लिंक झाला होता. या काळात तिला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला. मात्र टीका कितीही असली तरी आपण आपल्या वाटेने पुढे गेले पाहिजे हे गौतमीने बोलून नाही तर आपल्या कामातून करून दाखवले आहे. टीजर पाहून चाहत्यांमध्ये देखील चित्रपट पाहण्याची उत्कंठा शिगेला पोचलेली आहे. नमस्कार मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये गौतमी पाटील यांचा चित्रपट येत आहे याबद्दल आपण बोलणार आहोत. त्यापूर्वी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गौतमी पाटील यांचा घुंगरू हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीजरही रिलीज झालेला आहे, याबद्दल आपण बोलू. प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलने आजवर आपल्या कलेच्या जोरावर लाखो चाहत्यांचे मन जिंकलेले आहे. गौतमी तिच्या कार्यक्रमामुळे आणि डान्समुळे चर्चेत असते. अशाच अनेक दिवसापासून तिच्या मनात असलेली मोठी इच्छा आणि स्वप्न आता प्रत्यक्षात पूर्ण होत आहे. गौतमी मराठी सिनेसृष्टीतील एक चित्रपटात झळकण्याची संधी तिला मिळालेली आहे. घुंगरू या चित्रपटात गौतमी पाटील झळकणार आहे. आजवर गौतमीचा कातील अदा प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे. अशाच आता गौतमीचा अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे. नुसत्या तिच्या आगामी चित्रपटाचा टीजर समोर आलेला आहे. यामध्ये गौतमी महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत असल्याचे समजले आहे. घुंगरू या चित्रपटामुळे गौतमीच्या अभिनेत्री होण्याचे स्वप्न साकार झालेले आहे. या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रासह परराज्यात देखील झालेले आहे. बाबा गायकवाड यांच्या दिग्दर्शनातील हा चित्रपट या महिन्यातच प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. टीजर विषयी सांगायचे झाले तर सुरुवातीला समजले की कलावंताच्या जीवनावर या चित्रपटाची कथा आहे. यामध्ये गौतमीची लव स्टोरी देखील पाहायला मिळणार आहे. गौतमीने तिच्या या पहिल्या चित्रपटासाठी तिने मनोगत व्यक्त केलेले आहे. घुंगरू हा चित्रपट कलावंताच्या आयुष्यावर आधारित आहे, त्यामुळे हा चित्रपट सर्वांनाच आवडेल असं गौतमीने म्हटलेले आहे. गौतमी पाटील सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. चर्चेच्या बाबतीत तिने मराठमोळ्या सर्व अभिनेत्रींना मागे टाकलेले आहे. आता ती अभिनयाच्या स्पर्धेत देखील उतरण्यास सज्ज झालेली आहे. गौतमीचा डान्स अश्लील हातद्वारे केल्याने ट्रोल झाली होती. गौतमीचा एक खासगी व्हिडिओ देखील सोशल मीडियावर लिंक झाला होता. या काळात तिला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला. मात्र टीका कितीही असली तरी आपण आपल्या वाटेने पुढे गेले पाहिजे हे गौतमीने बोलून नाही तर आपल्या कामातून करून दाखवले आहे. टीजर पाहून चाहत्यांमध्ये देखील चित्रपट पाहण्याची उत्कंठा शिगेला पोचलेली आहे. नमस्कार मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये गौतमी पाटील यांचा चित्रपट येत आहे याबद्दल आपण बोलणार आहोत. त्यापूर्वी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गौतमी पाटील यांचा घुंगरू हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीजरही रिलीज झालेला आहे, याबद्दल आपण बोलू. प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलने आजवर आपल्या कलेच्या जोरावर लाखो चाहत्यांचे मन जिंकलेले आहे. गौतमी तिच्या कार्यक्रमामुळे आणि डान्समुळे चर्चेत असते. अशाच अनेक दिवसापासून तिच्या मनात असलेली मोठी इच्छा आणि स्वप्न आता प्रत्यक्षात पूर्ण होत आहे. गौतमी मराठी सिनेसृष्टीतील एक चित्रपटात झळकण्याची संधी तिला मिळालेली आहे. घुंगरू या चित्रपटात गौतमी पाटील झळकणार आहे. आजवर गौतमीचा कातील अदा प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे. अशाच आता गौतमीचा अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे. नुसत्या तिच्या आगामी चित्रपटाचा टीजर समोर आलेला आहे.
यामध्ये गौतमी महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत असल्याचे समजले आहे. घुंगरू या चित्रपटामुळे गौतमीच्या अभिनेत्री होण्याचे स्वप्न साकार झालेले आहे. या चित्रपटाची शूटिंग महाराष्ट्रासह परराज्यात देखील झालेले आहे. बाबा गायकवाड यांच्या दिग्दर्शनातील हा चित्रपट या महिन्यातच प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. टीझर विषयी सांगायचे झाले तर सुरुवातीलाच समजले की कलावंताच्या जीवनावर या चित्रपटाची कथा आहे. यामध्ये गौतमीची लव्ह स्टोरी देखील पाहायला मिळणार आहे. गौतमीने तिच्या या पहिल्या चित्रपटासाठी तिने मनोगत व्यक्त केलेले आहे. घुंगरू हा चित्रपट कलावंताच्या आयुष्यावर आधारित आहे, त्यामुळे हा चित्रपट सर्वांनाच आवडेल असं गौतमीने म्हटलेले आहे. गौतमी पाटील सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. चर्चेच्या बाबतीत तिने मराठमोळ्या सर्व अभिनेत्रींना मागे टाकलेले आहे. आता ती अभिनयाच्या स्पर्धेत देखील उतरण्यास सज्ज झालेली आहे. गौतमीच्या डान्स अश्लीन हातद्वारे केल्याने टोल झाली होती. गौतमीचा एक खासगी व्हिडिओ देखील सोशल मीडियावर लिंक झाला होता. या काळात तिला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला. मात्र टीका कितीही असली तरी आपण आपल्या वाटेने पुढे गेले पाहिजे हे गौतमीने बोलून नाही तर आपल्या कामातून करून दाखवले आहे. टीझर पाहून चाहत्यांमध्ये देखील चित्रपट पाहण्याची उत्कंठा शिगेला पोचलेली आहे. नमस्कार मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये गौतमी पाटील यांचा चित्रपट येत आहे याबद्दल आपण बोलणार आहोत. त्यापूर्वी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गौतमी पाटील यांचा घुंगरू हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझरही रिलीज झालेला आहे, याबद्दल आपण बोलू. प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलने आजवर आपल्या कलेच्या जोरावर लाखो चाहत्यांचे मन जिंकलेले आहे. गौतमी तिच्या कार्यक्रमामुळे आणि डान्समुळे चर्चेत असते. अशाच अनेक दिवसापासून तिच्या मनात असलेली मोठी इच्छा आणि स्वप्न आता प्रत्यक्षात पूर्ण होत आहे. गौतमी मराठी सिनेसृष्टीतील एक चित्रपटात झलकण्याची संधी तिला मिळालेली आहे. घुंगरू या चित्रपटात गौतमी पाटील झलकणार आहे. आजवर गौतमीचा कातील अदा प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहे. अशाच आता गौतमीचा अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे. नुसत्याच तिचा आगामी चित्रपटाचा टीझर समोर आलेला आहे. यामध्ये गौतमी महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत असल्याचे समजले आहे. घुंगरू या चित्रपटामुळे गौतमीच्या अभिनेत्री होण्याचे स्वप्न साकार झालेले आहे. या चित्रपटाची शूटिंग महाराष्ट्रासह परराज्यात देखील झालेले आहे. बाबा गायकवाड यांच्या दिग्दर्शनातील हा चित्रपट या महिन्यातच प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. टीझर विषयी सांगायचे झाले तर सुरुवातीलाच समजले की कलावंताच्या जीवनावर या चित्रपटाची कथा आहे. यामध्ये गौतमीची लव्ह स्टोरी देखील पाहायला मिळणार आहे. गौतमीने तिच्या या पहिल्या चित्रपटासाठी तिने मनोगत व्यक्त केलेले आहे. घुंगरू हा चित्रपट कलावंताच्या आयुष्यावर आधारित आहे, त्यामुळे हा चित्रपट सर्वांनाच आवडेल असं गौतमीने म्हटलेले आहे. गौतमी पाटील सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. चर्चेच्या बाबतीत तिने मराठमोळ्या सर्व अभिनेत्रींना मागे टाकलेले आहे. आता ती अभिनयाच्या स्पर्धेत देखील उतरण्यास सज्ज झालेली आहे. गौतमीच्या डान्स अश्लीन हातद्वारे केल्याने टोल झाली होती. गौतमीचा एक खासगी व्हिडिओ देखील सोशल मीडियावर लिंक झाला होता. या काळात तिला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला. मात्र टीका कितीही असली तरी आपण आपल्या वाटेने पुढे गेले पाहिजे हे गौतमीने बोलून नाही तर आपल्या कामातून करून दाखवले आहे. टीझर पाहून चाहत्यांमध्ये देखील चित्रपट पाहण्याची उत्कंठा शिगेला पोचलेली आहे. नमस्कार मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये गौतमी पाटील यांचा चित्रपट येत आहे याबद्दल आपण बोलणार आहोत. त्यापूर्वी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गौतमी पाटील यांचा घुंगरू हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझरही रिलीज झालेला आहे, याबद्दल आपण बोलू.
प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलने आजवर आपल्या कलेच्या जोरावर लाखो चाहत्यांचे मन जिंकलेले आहे. गौतमी तिच्या कार्यक्रमामुळे आणि डॅन्समुळे चर्चेत असते. अशाच अनेक दिवसापासून तिच्या मनात असलेली मोठी इच्छा आणि स्वप्न आता प्रत्यक्षात पूर्ण होत आहे. गौतमी मराठी सिनेसृष्टीतील एक चित्रपटात झलकण्याची संधी तिला मिळालेली आहे. घुंगरू या चित्रपटात गौतमी पाटील झलकणार आहे. आजवर गौतमीचा कातील आदाब प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे. अशाच आता गौतमीचा अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे. नुसत्याच तिचा आगामी चित्रपटाचा टीझर समोर आलेला आहे. यामध्ये गौतमी महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत असल्याचे समजले आहे. घुंगरू या चित्रपटामुळे गौतमीच्या अभिनेत्री होण्याचे स्वप्न साकार झालेले आहे. या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रासह परराज्यात देखील झालेले आहे. बाबा गायकवाड यांच्या दिग्दर्शनातील हा चित्रपट या महिन्यातच प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. टीझर विषयी सांगायचे झाले तर सुरुवातीलाच समजले की कलावंताच्या जीवनावर या चित्रपटाची कथा आहे. यामध्ये गौतमीची लव स्टोरी देखील पाहायला मिळणार आहे. गौतमीने तिच्या या पहिल्या चित्रपटासाठी तिने मनोगत व्यक्त केलेले आहे. घुंगरू हा चित्रपट कलावंताच्या आयुष्यावर आधारित आहे. त्यामुळे हा चित्रपट सर्वांनाच आवडेल असं गौतमीने म्हटलेले आहे. गौतमी पाटील सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. चर्चेच्या बाबतीत तिने मराठमोळ्या सर्व अभिनेत्रींना मागे टाकलेले आहे. आता ती अभिनयाच्या स्पर्धेत देखील उतरण्यास सज्ज झालेली आहे. गौतमीच्या डॅन्स अश्लीन हातद्वारे केल्याने टोल झाली होती. गौतमीचा एक खासगी व्हिडिओ देखील सोशल मीडियावर लिंक झाला होता. या काळात तिला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला. मात्र टीका कितीही असली तरी आपण आपल्या वाटेने पुढे गेले पाहिजे हे गौतमीने बोलून नाही तर आपल्या कामातून करून दाखवले आहे. टीझर पाहून चाहत्यांमध्ये देखील चित्रपट पाहण्याची उत्कंठा शिगेला पोचलेली आहे. नमस्कार मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये गौतमी पाटील यांचा चित्रपट येत आहे याबद्दल आपण बोलणार आहोत. त्यापूर्वी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गौतमी पाटील यांचा घुंगरू हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझरही रिलीज झालेला आहे. याबद्दल आपण बोलू. प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलने आजवर आपल्या कलेच्या जोरावर लाखो चाहत्यांचे मन जिंकलेले आहे. गौतमी तिच्या कार्यक्रमामुळे आणि डॅन्समुळे चर्चेत असते. अशाच अनेक दिवसापासून तिच्या मनात असलेली मोठी इच्छा आणि स्वप्न आता प्रत्यक्षात पूर्ण होत आहे. गौतमी मराठी सिनेसृष्टीतील एक चित्रपटात झलकण्याची संधी तिला मिळालेली आहे. घुंगरू या चित्रपटात गौतमी पाटील झलकणार आहे. आजवर गौतमीचा कातील आदाब प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे. अशाच आता गौतमीचा अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे. नुसत्याच तिचा आगामी चित्रपटाचा टीझर समोर आलेला आहे. यामध्ये गौतमी महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत असल्याचे समजले आहे. घुंगरू या चित्रपटामुळे गौतमीच्या अभिनेत्री होण्याचे स्वप्न साकार झालेले आहे. या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रासह परराज्यात देखील झालेले आहे. बाबा गायकवाड यांच्या दिग्दर्शनातील हा चित्रपट या महिन्यातच प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. टीझर विषयी सांगायचे झाले तर सुरुवातीलाच समजले की कलावंताच्या जीवनावर या चित्रपटाची कथा आहे. यामध्ये गौतमीची लव स्टोरी देखील पाहायला मिळणार आहे. गौतमीने तिच्या या पहिल्या चित्रपटासाठी तिने मनोगत व्यक्त केलेले आहे. घुंगरू हा चित्रपट कलावंताच्या आयुष्यावर आधारित आहे. त्यामुळे हा चित्रपट सर्वांनाच आवडेल असं गौतमीने म्हटलेले आहे. गौतमी पाटील सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. चर्चेच्या बाबतीत तिने मराठमोळ्या सर्व अभिनेत्रींना मागे टाकलेले आहे. आता ती अभिनयाच्या स्पर्धेत देखील उतरण्यास सज्ज झालेली आहे. गौतमीच्या डॅन्स
अश्लील हातद्वारे केल्याने टोल झाली होती. गौतमीचा एक खासगी व्हिडिओ देखील सोशल मीडियावर लिंक झाला होता. या काळात तिला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला. मात्र टीका कितीही असली तरी आपण आपल्या वाटेने पुढे गेले पाहिजे हे गौतमीने बोलून नाही तर आपल्या कामातून करून दाखवले आहे. टीजर पाहून चाहत्यांमध्ये देखील चित्रपट पाहण्याची उत्कंठा शिगेला पोचलेली आहे. नमस्कार मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये गौतमी पाटील यांचा चित्रपट येत आहे याबद्दल आपण बोलणार आहोत. त्यापूर्वी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गौतमी पाटील यांचा घुंगरू हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीजरही रिलीज झालेला आहे याबद्दल आपण बोलू. प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलने आजवर आपल्या कलेच्या जोरावर लाखो चाहत्यांचे मन जिंकलेले आहे. गौतमी तिच्या कार्यक्रमामुळे आणि डॅन्समुळे चर्चेत असते. अशाच अनेक दिवसापासून तिच्या मनात असलेली मोठी इच्छा आणि स्वप्न आता प्रत्यक्षात पूर्ण होत आहे. गौतमी मराठी सिनेसृष्टीतील एक चित्रपटात झलकण्याची संधी तिला मिळालेली आहे. घुंगरू या चित्रपटात गौतमी पाटील झलकणार आहे. आजवर गौतमीचा कातील अदा प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे. अशाच आता गौतमीचा अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे. नुसत्या तिच्या आगामी चित्रपटाचा टीजर समोर आलेला आहे. यामध्ये गौतमी महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत असल्याचे समजले आहे. घुंगरू या चित्रपटामुळे गौतमीच्या अभिनेत्री होण्याचे स्वप्न साकार झालेले आहे. या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रासह परराज्यात देखील झालेले आहे. बाबा गायकवाड यांच्या दिग्दर्शनातील हा चित्रपट या महिन्यातच प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. टीजर विषयी सांगायचे झाले तर सुरुवातीलाच समजले की कलावंताच्या जीवनावर या चित्रपटाची कथा आहे. यामध्ये गौतमीची लव स्टोरी देखील पाहायला मिळणार आहे. गौतमीने तिच्या या पहिल्या चित्रपटासाठी तिने मनोगत व्यक्त केलेले आहे. घुंगरू हा चित्रपट कलावंताच्या आयुष्यावर आधारित आहे. त्यामुळे हा चित्रपट सर्वांनाच आवडेल असं गौतमीने म्हटलेले आहे. गौतमी पाटील सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. चर्चेच्या बाबतीत तिने मराठमोळ्या सर्व अभिनेत्रींना मागे टाकलेले आहे. आता ती अभिनयाच्या स्पर्धेत देखील उतरण्यास सज्ज झालेली आहे. गौतमीच्या डान्स अश्लील हातद्वारे केल्याने टोल झाली होती. गौतमीचा एक खासगी व्हिडिओ देखील सोशल मीडियावर लिंक झाला होता. या काळात तिला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला. मात्र टीका कितीही असली तरी आपण आपल्या वाटेने पुढे गेले पाहिजे हे गौतमीने बोलून नाही तर आपल्या कामातून करून दाखवले आहे. टीजर पाहून चाहत्यांमध्ये देखील चित्रपट पाहण्याची उत्कंठा शिगेला पोचलेली आहे. नमस्कार मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये गौतमी पाटील यांचा चित्रपट येत आहे याबद्दल आपण बोलणार आहोत. त्यापूर्वी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गौतमी पाटील यांचा घुंगरू हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीजरही रिलीज झालेला आहे. याबद्दल आपण बोलू. प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलने आजवर आपल्या कलेच्या जोरावर लाखो चाहत्यांचे मन जिंकलेले आहे. गौतमी तिच्या कार्यक्रमामुळे आणि डॅन्समुळे चर्चेत असते. अशाच अनेक दिवसापासून तिच्या मनात असलेली मोठी इच्छा आणि स्वप्न आता प्रत्यक्षात पूर्ण होत आहे. गौतमी मराठी सिनेसृष्टीतील एक चित्रपटात झलकण्याची संधी तिला मिळालेली आहे. घुंगरू या चित्रपटात गौतमी पाटील झलकणार आहे. आजवर गौतमीचा कातील अदा प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे. अशाच आता गौतमीचा अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे. नुसत्या तिच्या आगामी चित्रपटाचा टीजर समोर आलेला आहे. यामध्ये गौतमी महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत असल्याचे समजले आहे. घुंगरू या चित्रपटामुळे गौतमीच्या अभिनेत्री होण्याचे स्वप्न साकार झालेले आहे. या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रासह
पर राज्यात देखील झालेले आहे। बाबा गायकवाड यांच्या दिग्दर्शनातील हा चित्रपट या महिन्यातच प्रदर्शित होण्याची शक्यता आहे। टीजर विषयी सांगायचे झाले तर सुरुवातीलाच समजले की कलावंताच्या जीवनावर या चित्रपटाची कथा आहे। यामध्ये गौतमीची लव स्टोरी देखील पाहायला मिळणार आहे। गौतमीने तिच्या या पहिल्या चित्रपटासाठी तिने मनोगत व्यक्त केलेले आहे। घुंगरू हा चित्रपट कलावंताच्या आयुष्यावर आधारित आहे, त्यामुळे हा चित्रपट सर्वांनाच आवडेल असं गौतमीने म्हटलेले आहे। गौतमी पाटील सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे। चर्चेच्या बाबतीत तिने मराठमोळ्या सर्व अभिनेत्रींना मागे टाकलेले आहे। आता ती अभिनयाच्या स्पर्धेत देखील उतरण्यास सज्ज झालेली आहे। गौतमीचा डान्स अश्लीन हातद्वारे केल्याने टोल झाली होती। गौतमीचा एक खासगी व्हिडिओ देखील सोशल मीडियावर लिंक झाला होता। या काळात तिला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला। मात्र टीका कितीही असली तरी आपण आपल्या वाटेने पुढे गेले पाहिजे हे गौतमीने बोलून नाही तर आपल्या कामातून करून दाखवले आहे। टीजर पाहून चाहत्यांमध्ये देखील चित्रपट पाहण्याची उत्कंठा शिगेला पोचलेली आहे। नमस्कार मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये गौतमी पाटील यांचा चित्रपट येत आहे याबद्दल आपण बोलणार आहोत। त्यापूर्वी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। गौतमी पाटील यांचा घुंगरू हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटाचा टीजरही रिलीज झालेला आहे, याबद्दल आपण बोलू। प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलने आजवर आपल्या कलेच्या जोरावर लाखो चाहत्यांचे मन जिंकलेले आहे। गौतमी तिच्या कार्यक्रमामुळे आणि डान्समुळे चर्चेत असते। अशाच अनेक दिवसापासून तिच्या मनात असलेली मोठी इच्छा आणि स्वप्न आता प्रत्यक्षात पूर्ण होत आहे। गौतमी मराठी सिनेसृष्टीतील एक चित्रपटात झलकण्याची संधी दिला मिळालेली आहे। घुंगरू या चित्रपटात गौतमी पाटील झलकणार आहे। आजवर गौतमीचा कातील अदा प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे। अशाच आता गौतमीचा अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे। नुसत्याच तिच्या आगामी चित्रपटाचा टीजर समोर आलेला आहे। यामध्ये गौतमी महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत असल्याचे समजले आहे। घुंगरू या चित्रपटामुळे गौतमीच्या अभिनेत्री होण्याचे स्वप्न साकार झालेले आहे। या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रासह परराज्यात देखील झालेले आहे। बाबा गायकवाड यांच्या दिग्दर्शनातील हा चित्रपट या महिन्यातच प्रदर्शित होण्याची शक्यता आहे। टीजर विषयी सांगायचे झाले तर सुरुवातीलाच समजले की कलावंताच्या जीवनावर या चित्रपटाची कथा आहे। यामध्ये गौतमीची लव स्टोरी देखील पाहायला मिळणार आहे। गौतमीने तिच्या या पहिल्या चित्रपटासाठी तिने मनोगत व्यक्त केलेले आहे। घुंगरू हा चित्रपट कलावंताच्या आयुष्यावर आधारित आहे, त्यामुळे हा चित्रपट सर्वांनाच आवडेल असं गौतमीने म्हटलेले आहे। गौतमी पाटील सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे। चर्चेच्या बाबतीत तिने मराठमोळ्या सर्व अभिनेत्रींना मागे टाकलेले आहे। आता ती अभिनयाच्या स्पर्धेत देखील उतरण्यास सज्ज झालेली आहे। गौतमीचा डान्स अश्लीन हातद्वारे केल्याने टोल झाली होती। गौतमीचा एक खासगी व्हिडिओ देखील सोशल मीडियावर लिंक झाला होता। या काळात तिला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला। मात्र टीका कितीही असली तरी आपण आपल्या वाटेने पुढे गेले पाहिजे हे गौतमीने बोलून नाही तर आपल्या कामातून करून दाखवले आहे। टीजर पाहून चाहत्यांमध्ये देखील चित्रपट पाहण्याची उत्कंठा शिगेला पोचलेली आहे। नमस्कार मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये गौतमी पाटील यांचा चित्रपट येत आहे याबद्दल आपण बोलणार आहोत। त्यापूर्वी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। गौतमी पाटील यांचा घुंगरू हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटाचा टीजरही रिलीज झालेला आहे, याबद्दल आपण बोलू। प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलने आजवर आपल्या कलेच्या जोरावर लाखो चाहत्यांचे मन जिंकलेले आहे। गौतमी तिच्या कार्यक्रमामुळे आणि डान्समुळे चर्चेत असते। अशाच अनेक
दिवसापासून तिच्या मनात असलेली मोठी इच्छा आणि स्वप्न आता प्रत्यक्षात पूर्ण होत आहे। गौतमी मराठी सिनेसृष्टीतील एक चित्रपटात झलकण्याची संधी तिला मिळालेली आहे। घुंगरू या चित्रपटात गौतमी पाटील झलकणार आहे। आजवर गौतमीचा कातील अदा प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे। अशाच आता गौतमीचा अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे। नुसत्या तिचा आगामी चित्रपटाचा टीजर समोर आलेला आहे। यामध्ये गौतमी महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत असल्याचे समजले आहे। घुंगरू या चित्रपटामुळे गौतमीच्या अभिनेत्री होण्याचे स्वप्न साकार झालेले आहे। या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रासह परराज्यात देखील झालेले आहे। बाबा गायकवाड यांच्या दिग्दर्शनातील हा चित्रपट या महिन्यातच प्रदर्शित होण्याची शक्यता आहे। टीजर विषयी सांगायचे झाले तर सुरुवातीलाच समजले की कलावंताच्या जीवनावर या चित्रपटाची कथा आहे। यामध्ये गौतमीची लव स्टोरी देखील पाहायला मिळणार आहे। गौतमीने तिच्या या पहिल्या चित्रपटासाठी तिने मनोगत व्यक्त केलेले आहे। घुंगरू हा चित्रपट कलावंताच्या आयुष्यावर आधारित आहे, त्यामुळे हा चित्रपट सर्वांनाच आवडेल असं गौतमीने म्हटलेले आहे। गौतमी पाटील सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे। चर्चेच्या बाबतीत तिने मराठमोळ्या सर्व अभिनेत्रींना मागे टाकलेले आहे। आता ती अभिनयाच्या स्पर्धेत देखील उतरण्यास सज्ज झालेली आहे। गौतमीच्या डान्स अश्लील हातद्वारे केल्याने टोल झाली होती। गौतमीचा एक खासगी व्हिडिओ देखील सोशल मीडियावर लिंक झाला होता। या काळात तिला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला। मात्र टीका कितीही असली तरी आपण आपल्या वाटेने पुढे गेले पाहिजे हे गौतमीने बोलून नाही तर आपल्या कामातून करून दाखवले आहे। टीजर पाहून चाहत्यांमध्ये देखील चित्रपट पाहण्याची उत्कंठा शिगेला पोचलेली आहे। नमस्कार मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये गौतमी पाटील यांचा चित्रपट येत आहे याबद्दल आपण बोलणार आहोत। त्यापूर्वी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। गौतमी पाटील यांचा घुंगरू हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटाचा टीजरही रिलीज झालेला आहे, याबद्दल आपण बोलू। प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलने आजवर आपल्या कलेच्या जोरावर लाखो चाहत्यांचे मन जिंकलेले आहे। गौतमी तिच्या कार्यक्रमामुळे आणि डान्समुळे चर्चेत असते। अशाच अनेक दिवसापासून तिच्या मनात असलेली मोठी इच्छा आणि स्वप्न आता प्रत्यक्षात पूर्ण होत आहे। गौतमी मराठी सिनेसृष्टीतील एक चित्रपटात झलकण्याची संधी तिला मिळालेली आहे। घुंगरू या चित्रपटात गौतमी पाटील झलकणार आहे। आजवर गौतमीचा कातील अदा प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे। अशाच आता गौतमीचा अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे। नुसत्या तिचा आगामी चित्रपटाचा टीजर समोर आलेला आहे। यामध्ये गौतमी महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत असल्याचे समजले आहे। घुंगरू या चित्रपटामुळे गौतमीच्या अभिनेत्री होण्याचे स्वप्न साकार झालेले आहे। या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रासह परराज्यात देखील झालेले आहे। बाबा गायकवाड यांच्या दिग्दर्शनातील हा चित्रपट या महिन्यातच प्रदर्शित होण्याची शक्यता आहे। टीजर विषयी सांगायचे झाले तर सुरुवातीलाच समजले की कलावंताच्या जीवनावर या चित्रपटाची कथा आहे। यामध्ये गौतमीची लव स्टोरी देखील पाहायला मिळणार आहे। गौतमीने तिच्या या पहिल्या चित्रपटासाठी तिने मनोगत व्यक्त केलेले आहे। घुंगरू हा चित्रपट कलावंताच्या आयुष्यावर आधारित आहे, त्यामुळे हा चित्रपट सर्वांनाच आवडेल असं गौतमीने म्हटलेले आहे। गौतमी पाटील सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे। चर्चेच्या बाबतीत तिने मराठमोळ्या सर्व अभिनेत्रींना मागे टाकलेले आहे। आता ती अभिनयाच्या स्पर्धेत देखील उतरण्यास सज्ज झालेली आहे। गौतमीच्या डान्स अश्लील हातद्वारे केल्याने टोल झाली होती। गौतमीचा एक खासगी व्हिडिओ देखील सोशल मीडियावर लिंक झाला होता। या काळात तिला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला। मात्र टीका कितीही असली तरी आपण आपल्या वाटेने पुढे गेले पाहिजे हे गौतमीने बोलून
नाही तर आपल्या कामातून करून दाखवले आहे. टीजर पाहून चाहत्यांमध्ये देखील चित्रपट पाहण्याची उत्कंठा शिगेला पोचलेली आहे. नमस्कार मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये गौतमी पाटील यांचा चित्रपट येत आहे याबद्दल आपण बोलणार आहोत. त्यापूर्वी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गौतमी पाटील यांचा घुंगरू हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझरही रिलीज झालेला आहे, याबद्दल आपण बोलू. प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलने आजवर आपल्या कलेच्या जोरावर लाखो चाहत्यांचे मन जिंकलेले आहे. गौतमी तिच्या कार्यक्रमामुळे आणि डॅन्समुळे चर्चेत असते. अशाच अनेक दिवसापासून तिच्या मनात असलेली मोठी इच्छा आणि स्वप्न आता प्रत्यक्षात पूर्ण होत आहे. गौतमी मराठी सिनेसृष्टीतील एक चित्रपटात झलकण्याची संधी दिला मिळालेली आहे. घुंगरू या चित्रपटात गौतमी पाटील झलकणार आहे. आजवर गौतमीचा कातील आदा प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे. अशाच आता गौतमीचा अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे. नुसत्याच तिच्या आगामी चित्रपटाचा टीझर समोर आलेला आहे. यामध्ये गौतमी महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत असल्याचे समजले आहे. घुंगरू या चित्रपटामुळे गौतमीच्या अभिनेत्री होण्याचे स्वप्न साकार झालेले आहे. या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रासह परराज्यात देखील झालेले आहे. बाबा गायकवाड यांच्या दिग्दर्शनातील हा चित्रपट या महिन्यातच प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. टीझर विषयी सांगायचे झाले तर सुरुवातीलाच समजले की कलावंताच्या जीवनावर या चित्रपटाची कथा आहे. यामध्ये गौतमीची लव्ह स्टोरी देखील पाहायला मिळणार आहे. गौतमीने तिच्या या पहिल्या चित्रपटासाठी तिने मनोगत व्यक्त केलेले आहे. घुंगरू हा चित्रपट कलावंताच्या आयुष्यावर आधारित आहे, त्यामुळे हा चित्रपट सर्वांनाच आवडेल असं गौतमीने म्हटलेले आहे. गौतमी पाटील सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. चर्चेच्या बाबतीत तिने मराठमोळ्या सर्व अभिनेत्रींना मागे टाकलेले आहे. आता ती अभिनयाच्या स्पर्धेत देखील उतरण्यास सज्ज झालेली आहे. गौतमीच्या डॅन्ससह अश्लीन हातद्वारे केल्याने टोल झाली होती. गौतमीचा एक खासगी व्हिडिओ देखील सोशल मीडियावर लिंक झाला होता. या काळात तिला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला. मात्र टीका कितीही असली तरी आपण आपल्या वाटेने पुढे गेले पाहिजे हे गौतमीने बोलून नाही तर आपल्या कामातून करून दाखवले आहे. टीझर पाहून चाहत्यांमध्ये देखील चित्रपट पाहण्याची उत्कंठा शिगेला पोचलेली आहे. नमस्कार मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये गौतमी पाटील यांचा चित्रपट येत आहे याबद्दल आपण बोलणार आहोत. त्यापूर्वी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गौतमी पाटील यांचा घुंगरू हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझरही रिलीज झालेला आहे, याबद्दल आपण बोलू. प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलने आजवर आपल्या कलेच्या जोरावर लाखो चाहत्यांचे मन जिंकलेले आहे. गौतमी तिच्या कार्यक्रमामुळे आणि डॅन्समुळे चर्चेत असते. अशाच अनेक दिवसापासून तिच्या मनात असलेली मोठी इच्छा आणि स्वप्न आता प्रत्यक्षात पूर्ण होत आहे. गौतमी मराठी सिनेसृष्टीतील एक चित्रपटात झलकण्याची संधी दिला मिळालेली आहे. घुंगरू या चित्रपटात गौतमी पाटील झलकणार आहे. आजवर गौतमीचा कातील आदा प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे. अशाच आता गौतमीचा अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे. नुसत्याच तिच्या आगामी चित्रपटाचा टीझर समोर आलेला आहे. यामध्ये गौतमी महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत असल्याचे समजले आहे. घुंगरू या चित्रपटामुळे गौतमीच्या अभिनेत्री होण्याचे स्वप्न साकार झालेले आहे. या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रासह परराज्यात देखील झालेले आहे. बाबा गायकवाड यांच्या दिग्दर्शनातील हा चित्रपट या महिन्यातच प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. टीझर विषयी सांगायचे झाले तर सुरुवातीलाच समजले की कलावंताच्या जीवनावर या चित्रपटाची कथा आहे. यामध्ये गौतमीची लव्ह स्टोरी देखील पाहायला मिळणार आहे. गौतमीने तिच्या या पहिल्या चित्रपटासाठी तिने मनोगत व्यक्त केलेले आहे.
घुंगरू हा चित्रपट कलावंताच्या आयुष्यावर आधारित आहे, त्यामुळे हा चित्रपट सर्वांनाच आवडेल असं गौतमीने म्हटलेले आहे. गौतमी पाटील सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. चर्चेच्या बाबतीत तिने मराठमोळ्या सर्व अभिनेत्रींना मागे टाकलेले आहे. आता ती अभिनयाच्या स्पर्धेत देखील उतरण्यास सज्ज झालेली आहे. गौतमीच्या डान्स अश्लील हातद्वारे केल्याने ट्रोल झाली होती. गौतमीचा एक खासगी व्हिडिओ देखील सोशल मीडियावर लिंक झाला होता. या काळात तिला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला. मात्र टीका कितीही असली तरी आपण आपल्या वाटेने पुढे गेले पाहिजे हे गौतमीने बोलून नाही तर आपल्या कामातून करून दाखवले आहे. टीजर पाहून चाहत्यांमध्ये देखील चित्रपट पाहण्याची उत्कंठा शिगेला पोचलेली आहे. नमस्कार मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये गौतमी पाटील यांचा चित्रपट येत आहे याबद्दल आपण बोलणार आहोत. त्यापूर्वी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गौतमी पाटील यांचा घुंगरू हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीजरही रिलीज झालेला आहे, याबद्दल आपण बोलू. प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलने आजवर आपल्या कलेच्या जोरावर लाखो चाहत्यांचे मन जिंकलेले आहे. गौतमी तिच्या कार्यक्रमामुळे आणि डान्समुळे चर्चेत असते. अशाच अनेक दिवसापासून तिच्या मनात असलेली मोठी इच्छा आणि स्वप्न आता प्रत्यक्षात पूर्ण होत आहे. गौतमी मराठी सिनेसृष्टीतील एक चित्रपटात झळकण्याची संधी तिला मिळालेली आहे. घुंगरू या चित्रपटात गौतमी पाटील झळकणार आहे. आजवर गौतमीचा कातील अदा प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहे. अशाच आता गौतमीचा अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे. नुसत्या तिचा आगामी चित्रपटाचा टीजर समोर आलेला आहे. यामध्ये गौतमी महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत असल्याचे समजले आहे. घुंगरू या चित्रपटामुळे गौतमीच्या अभिनेत्री होण्याचे स्वप्न साकार झालेले आहे. या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रासह परराज्यात देखील झालेले आहे. बाबा गायकवाड यांच्या दिग्दर्शनातील हा चित्रपट या महिन्यातच प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. टीजर विषयी सांगायचे झाले तर सुरुवातीलाच समजले की कलावंताच्या जीवनावर या चित्रपटाची कथा आहे. यामध्ये गौतमीची लव स्टोरी देखील पाहायला मिळणार आहे. गौतमीने तिच्या या पहिल्या चित्रपटासाठी तिने मनोगत व्यक्त केलेले आहे. घुंगरू हा चित्रपट कलावंताच्या आयुष्यावर आधारित आहे, त्यामुळे हा चित्रपट सर्वांनाच आवडेल असं गौतमीने म्हटलेले आहे. गौतमी पाटील सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. चर्चेच्या बाबतीत तिने मराठमोळ्या सर्व अभिनेत्रींना मागे टाकलेले आहे. आता ती अभिनयाच्या स्पर्धेत देखील उतरण्यास सज्ज झालेली आहे. गौतमीचा डान्स अश्लील हातद्वारे केल्याने ट्रोल झाली होती. गौतमीचा एक खासगी व्हिडिओ देखील सोशल मीडियावर लिंक झाला होता. या काळात तिला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला. मात्र टीका कितीही असली तरी आपण आपल्या वाटेने पुढे गेले पाहिजे हे गौतमीने बोलून नाही तर आपल्या कामातून करून दाखवले आहे. टीजर पाहून चाहत्यांमध्ये देखील चित्रपट पाहण्याची उत्कंठा शिगेला पोचलेली आहे. नमस्कार मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये गौतमी पाटील यांचा चित्रपट येत आहे याबद्दल आपण बोलणार आहोत. त्यापूर्वी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गौतमी पाटील यांचा घुंगरू हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीजरही रिलीज झालेला आहे, याबद्दल आपण बोलू. प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलने आजवर आपल्या कलेच्या जोरावर लाखो चाहत्यांचे मन जिंकलेले आहे. गौतमी तिच्या कार्यक्रमामुळे आणि डान्समुळे चर्चेत असते. अशाच अनेक दिवसापासून तिच्या मनात असलेली मोठी इच्छा आणि स्वप्न आता प्रत्यक्षात पूर्ण होत आहे. गौतमी मराठी सिनेसृष्टीतील एक चित्रपटात झळकण्याची संधी तिला मिळालेली आहे. घुंगरू या चित्रपटात गौतमी पाटील झळकणार आहे. आजवर गौतमीचा कातील अदा प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहे.
अशाच आता गौतमीचा अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे. नुसत्याच तिचा आगामी चित्रपटाचा टीजर समोर आलेला आहे. यामध्ये गौतमी महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत असल्याचे समजले आहे. घुंगरू या चित्रपटामुळे गौतमीच्या अभिनेत्री होण्याचे स्वप्न साकार झालेले आहे. या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रासह परराज्यात देखील झालेले आहे. बाबा गायकवाड यांच्या दिग्दर्शनातील हा चित्रपट या महिन्यातच प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. टीजर विषयी सांगायचे झाले तर सुरुवातीलाच समजले की कलावंताच्या जीवनावर या चित्रपटाची कथा आहे. यामध्ये गौतमीची लव्ह स्टोरी देखील पाहायला मिळणार आहे. गौतमीने तिच्या या पहिल्या चित्रपटासाठी तिने मनोगत व्यक्त केलेले आहे. घुंगरू हा चित्रपट कलावंताच्या आयुष्यावर आधारित आहे, त्यामुळे हा चित्रपट सर्वांनाच आवडेल असं गौतमीने म्हटलेले आहे. गौतमी पाटील सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. चर्चेच्या बाबतीत तिने मराठमोळ्या सर्व अभिनेत्रींना मागे टाकलेले आहे. आता ती अभिनयाच्या स्पर्धेत देखील उतरण्यास सज्ज झालेली आहे. गौतमीच्या डान्ससह अश्लीन हातद्वारे केल्याने टोल झाली होती. गौतमीचा एक खासगी व्हिडिओ देखील सोशल मीडियावर लिंक झाला होता. या काळात तिला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला. मात्र टीका कितीही असली तरी आपण आपल्या वाटेने पुढे गेले पाहिजे हे गौतमीने बोलून नाही तर आपल्या कामातून करून दाखवले आहे. टीजर पाहून चाहत्यांमध्ये देखील चित्रपट पाहण्याची उत्कंठा शिगेला पोचलेली आहे. नमस्कार मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये गौतमी पाटील यांचा चित्रपट येत आहे याबद्दल आपण बोलणार आहोत. त्यापूर्वी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गौतमी पाटील यांचा घुंगरू हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीजरही रिलीज झालेला आहे, याबद्दल आपण बोलू. प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलने आजवर आपल्या कलेच्या जोरावर लाखो चाहत्यांचे मन जिंकलेले आहे. गौतमी तिच्या कार्यक्रमामुळे आणि डान्समुळे चर्चेत असते. अशाच अनेक दिवसापासून तिच्या मनात असलेली मोठी इच्छा आणि स्वप्न आता प्रत्यक्षात पूर्ण होत आहे. गौतमी मराठी सिनेसृष्टीतील एक चित्रपटात झलकण्याची संधी तिला मिळालेली आहे. घुंगरू या चित्रपटात गौतमी पाटील झलकणार आहे. आजवर गौतमीचा कातील अदा प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहे. अशाच आता गौतमीचा अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे. नुसत्याच तिचा आगामी चित्रपटाचा टीजर समोर आलेला आहे. यामध्ये गौतमी महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत असल्याचे समजले आहे. घुंगरू या चित्रपटामुळे गौतमीच्या अभिनेत्री होण्याचे स्वप्न साकार झालेले आहे. या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रासह परराज्यात देखील झालेले आहे. बाबा गायकवाड यांच्या दिग्दर्शनातील हा चित्रपट या महिन्यातच प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. टीजर विषयी सांगायचे झाले तर सुरुवातीलाच समजले की कलावंताच्या जीवनावर या चित्रपटाची कथा आहे. यामध्ये गौतमीची लव्ह स्टोरी देखील पाहायला मिळणार आहे. गौतमीने तिच्या या पहिल्या चित्रपटासाठी तिने मनोगत व्यक्त केलेले आहे. घुंगरू हा चित्रपट कलावंताच्या आयुष्यावर आधारित आहे, त्यामुळे हा चित्रपट सर्वांनाच आवडेल असं गौतमीने म्हटलेले आहे. गौतमी पाटील सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. चर्चेच्या बाबतीत तिने मराठमोळ्या सर्व अभिनेत्रींना मागे टाकलेले आहे. आता ती अभिनयाच्या स्पर्धेत देखील उतरण्यास सज्ज झालेली आहे. गौतमीच्या डान्ससह अश्लीन हातद्वारे केल्याने टोल झाली होती. गौतमीचा एक खासगी व्हिडिओ देखील सोशल मीडियावर लिंक झाला होता. या काळात तिला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला. मात्र टीका कितीही असली तरी आपण आपल्या वाटेने पुढे गेले पाहिजे हे गौतमीने बोलून नाही तर आपल्या कामातून करून दाखवले आहे. टीजर पाहून चाहत्यांमध्ये देखील चित्रपट पाहण्याची उत्कंठा शिगेला पोचलेली आहे. नमस्कार मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये गौतमी पाटील यांचा चित्रपट येत आहे, याबद्दल आपण बोलणार आहोत.
त्यापूर्वी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तमी पाटील यांचा घुंगरू हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझरही रिलीज झालेला आहे, याबद्दल आपण बोलू. प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलने आजवर आपल्या कलेच्या जोरावर लाखो चाहत्यांचे मन जिंकलेले आहे. गौतमी तिच्या कार्यक्रमामुळे आणि डॅन्समुळे चर्चेत असते. अशाच अनेक दिवसापासून तिच्या मनात असलेली मोठी इच्छा आणि स्वप्न आता प्रत्यक्षात पूर्ण होत आहे. गौतमी मराठी सिनेसृष्टीतील एक चित्रपटात झलकण्याची संधी तिला मिळालेली आहे. घुंगरू या चित्रपटात गौतमी पाटील झलकणार आहे. आजवर गौतमीचा कातील अदा प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे. अशाच आता गौतमीचा अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे. नुसत्या तिच्या आगामी चित्रपटाचा टीझर समोर आलेला आहे. यामध्ये गौतमी महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत असल्याचे समजले आहे. घुंगरू या चित्रपटामुळे गौतमीच्या अभिनेत्री होण्याचे स्वप्न साकार झालेले आहे. या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रासह परराज्यात देखील झालेले आहे. बाबा गायकवाड यांच्या दिग्दर्शनातील हा चित्रपट या महिन्यातच प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. टीझर विषयी सांगायचे झाले तर सुरुवातीलाच समजले की कलावंताच्या जीवनावर या चित्रपटाची कथा आहे. यामध्ये गौतमीची लव्ह स्टोरी देखील पाहायला मिळणार आहे. गौतमीने तिच्या या पहिल्या चित्रपटासाठी तिने मनोगत व्यक्त केलेले आहे. घुंगरू हा चित्रपट कलावंताच्या आयुष्यावर आधारित आहे, त्यामुळे हा चित्रपट सर्वांनाच आवडेल असं गौतमीने म्हटलेले आहे. गौतमी पाटील सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. चर्चेच्या बाबतीत तिने मराठमोळ्या सर्व अभिनेत्रींना मागे टाकलेले आहे. आता ती अभिनयाच्या स्पर्धेत देखील उतरण्यास सज्ज झालेली आहे. गौतमीच्या डान्स अश्लीन हातद्वारे केल्याने टोल झाली होती. गौतमीचा एक खासगी व्हिडिओ देखील सोशल मीडियावर लिंक झाला होता. या काळात तिला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला. मात्र टीका कितीही असली तरी आपण आपल्या वाटेने पुढे गेले पाहिजे हे गौतमीने बोलून नाही तर आपल्या कामातून करून दाखवले आहे. टीझर पाहून चाहत्यांमध्ये देखील चित्रपट पाहण्याची उत्कंठा शिगेला पोचलेली आहे. नमस्कार मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये गौतमी पाटील यांचा चित्रपट येत आहे याबद्दल आपण बोलणार आहोत. त्यापूर्वी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गौतमी पाटील यांचा घुंगरू हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझरही रिलीज झालेला आहे, याबद्दल आपण बोलू. प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलने आजवर आपल्या कलेच्या जोरावर लाखो चाहत्यांचे मन जिंकलेले आहे. गौतमी तिच्या कार्यक्रमामुळे आणि डॅन्समुळे चर्चेत असते. अशाच अनेक दिवसापासून तिच्या मनात असलेली मोठी इच्छा आणि स्वप्न आता प्रत्यक्षात पूर्ण होत आहे. गौतमी मराठी सिनेसृष्टीतील एक चित्रपटात झलकण्याची संधी तिला मिळालेली आहे. घुंगरू या चित्रपटात गौतमी पाटील झलकणार आहे. आजवर गौतमीचा कातील अदा प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे. अशाच आता गौतमीचा अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे. नुसत्या तिच्या आगामी चित्रपटाचा टीझर समोर आलेला आहे. यामध्ये गौतमी महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत असल्याचे समजले आहे. घुंगरू या चित्रपटामुळे गौतमीच्या अभिनेत्री होण्याचे स्वप्न साकार झालेले आहे. या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रासह परराज्यात देखील झालेले आहे. बाबा गायकवाड यांच्या दिग्दर्शनातील हा चित्रपट या महिन्यातच प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. टीझर विषयी सांगायचे झाले तर सुरुवातीलाच समजले की कलावंताच्या जीवनावर या चित्रपटाची कथा आहे. यामध्ये गौतमीची लव्ह स्टोरी देखील पाहायला मिळणार आहे. गौतमीने तिच्या या पहिल्या चित्रपटासाठी तिने मनोगत व्यक्त केलेले आहे. घुंगरू हा चित्रपट कलावंताच्या आयुष्यावर आधारित आहे, त्यामुळे हा चित्रपट सर्वांनाच आवडेल असं गौतमीने म्हटलेले आहे. गौतमी पाटील सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. चर्चेच्या बाबतीत
तिने मराठमोळ्या सर्व अभिनेत्रींना मागे टाकलेले आहे। आता ती अभिनयाच्या स्पर्धेत देखील उतरण्यास सज्ज झालेली आहे। गौतमीचा डान्स अश्लील हातद्वारे केल्याने टोल झाली होती। गौतमीचा एक खासगी व्हिडिओ देखील सोशल मीडियावर लिंक झाला होता। या काळात तिला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला। मात्र टीका कितीही असली तरी आपण आपल्या वाटेने पुढे गेले पाहिजे हे गौतमीने बोलून नाही तर आपल्या कामातून करून दाखवले आहे। टीजर पाहून चाहत्यांमध्ये देखील चित्रपट पाहण्याची उत्कंठा शिगेला पोचलेली आहे। नमस्कार मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये गौतमी पाटील यांचा चित्रपट येत आहे याबद्दल आपण बोलणार आहोत। त्यापूर्वी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। गौतमी पाटील यांचा घुंगरू हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटाचा टीजरही रिलीज झालेला आहे याबद्दल आपण बोलू। प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलने आजवर आपल्या कलेच्या जोरावर लाखो चाहत्यांचे मन जिंकलेले आहे। गौतमी तिच्या कार्यक्रमामुळे आणि डान्समुळे चर्चेत असते। अशाच अनेक दिवसापासून तिच्या मनात असलेली मोठी इच्छा आणि स्वप्न आता प्रत्यक्षात पूर्ण होत आहे। गौतमी मराठी सिनेसृष्टीतील एक चित्रपटात झलकण्याची संधी तिला मिळालेली आहे। घुंगरू या चित्रपटात गौतमी पाटील झलकणार आहे। आजवर गौतमीचा कातील अदा प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे। अशाच आता गौतमीचा अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे। नुसत्या तिच्या आगामी चित्रपटाचा टीजर समोर आलेला आहे। यामध्ये गौतमी महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत असल्याचे समजले आहे। घुंगरू या चित्रपटामुळे गौतमीच्या अभिनेत्री होण्याचे स्वप्न साकार झालेले आहे। या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रासह परराज्यात देखील झालेले आहे। बाबा गायकवाड यांच्या दिग्दर्शनातील हा चित्रपट या महिन्यातच प्रदर्शित होण्याची शक्यता आहे। टीजर विषयी सांगायचे झाले तर सुरुवातीलाच समजले की कलावंताच्या जीवनावर या चित्रपटाची कथा आहे। यामध्ये गौतमीची लव स्टोरी देखील पाहायला मिळणार आहे। गौतमीने तिच्या या पहिल्या चित्रपटासाठी तिने मनोगत व्यक्त केलेले आहे। घुंगरू हा चित्रपट कलावंताच्या आयुष्यावर आधारित आहे, त्यामुळे हा चित्रपट सर्वांनाच आवडेल असं गौतमीने म्हटलेले आहे। गौतमी पाटील सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे। चर्चेच्या बाबतीत तिने मराठमोळ्या सर्व अभिनेत्रींना मागे टाकलेले आहे। आता ती अभिनयाच्या स्पर्धेत देखील उतरण्यास सज्ज झालेली आहे। गौतमीचा डान्स अश्लील हातद्वारे केल्याने टोल झाली होती। गौतमीचा एक खासगी व्हिडिओ देखील सोशल मीडियावर लिंक झाला होता। या काळात तिला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला। मात्र टीका कितीही असली तरी आपण आपल्या वाटेने पुढे गेले पाहिजे हे गौतमीने बोलून नाही तर आपल्या कामातून करून दाखवले आहे। टीजर पाहून चाहत्यांमध्ये देखील चित्रपट पाहण्याची उत्कंठा शिगेला पोचलेली आहे। नमस्कार मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये गौतमी पाटील यांचा चित्रपट येत आहे याबद्दल आपण बोलणार आहोत। त्यापूर्वी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। गौतमी पाटील यांचा घुंगरू हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटाचा टीजरही रिलीज झालेला आहे याबद्दल आपण बोलू। प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलने आजवर आपल्या कलेच्या जोरावर लाखो चाहत्यांचे मन जिंकलेले आहे। गौतमी तिच्या कार्यक्रमामुळे आणि डान्समुळे चर्चेत असते। अशाच अनेक दिवसापासून तिच्या मनात असलेली मोठी इच्छा आणि स्वप्न आता प्रत्यक्षात पूर्ण होत आहे। गौतमी मराठी सिनेसृष्टीतील एक चित्रपटात झलकण्याची संधी तिला मिळालेली आहे। घुंगरू या चित्रपटात गौतमी पाटील झलकणार आहे। आजवर गौतमीचा कातील अदा प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे। अशाच आता गौतमीचा अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे। नुसत्या तिच्या आगामी चित्रपटाचा टीजर समोर आलेला आहे। यामध्ये गौतमी महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत असल्याचे समजले आहे।
घुंगरू या चित्रपटामुळे गौतमीच्या अभिनेत्री होण्याचे स्वप्न साकार झालेले आहे। या चित्रपटाची शूटिंग महाराष्ट्रासह परराज्यात देखील झालेले आहे। बाबा गायकवाड यांच्या दिग्दर्शनातील हा चित्रपट या महिन्यातच प्रदर्शित होण्याची शक्यता आहे। टीजर विषयी सांगायचे झाले तर सुरुवातीलाच समजले की कलावंताच्या जीवनावर या चित्रपटाची कथा आहे। यामध्ये गौतमीची लव स्टोरी देखील पाहायला मिळणार आहे। गौतमीने तिच्या या पहिल्या चित्रपटासाठी तिने मनोगत व्यक्त केलेले आहे। घुंगरू हा चित्रपट कलावंताच्या आयुष्यावर आधारित आहे, त्यामुळे हा चित्रपट सर्वांनाच आवडेल असं गौतमीने म्हटलेले आहे। गौतमी पाटील सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे। चर्चेच्या बाबतीत तिने मराठमोळ्या सर्व अभिनेत्रींना मागे टाकलेले आहे। आता ती अभिनयाच्या स्पर्धेत देखील उतरण्यास सज्ज झालेली आहे। गौतमीच्या डान्स अश्लील हातद्वारे केल्याने टोल झाली होती। गौतमीचा एक खासगी व्हिडिओ देखील सोशल मीडियावर लिंक झाला होता। या काळात तिला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला। मात्र टीका कितीही असली तरी आपण आपल्या वाटेने पुढे गेले पाहिजे हे गौतमीने बोलून नाही तर आपल्या कामातून करून दाखवले आहे। टीजर पाहून चाहत्यांमध्ये देखील चित्रपट पाहण्याची उत्कंठा शिगेला पोचलेली आहे।